नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत. सोशल सायन्स ज्योग्राफी पेपर सेकंड. या तासिकेला आपण भूगोलाचे बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. असाच पेपर हा आपला उद्याचा असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आपला भूगोलाचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा. इयत्ता 10वी 12वी भूगोल काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. अशा सूचना आपल्याला 2024 बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत. बघा, सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं असेल. उजवीकडे अंक गुण दाखवतात. प्रश्न 4th अ साठी आपल्याला नकाशा दिला जाईल, आराखडा भारताचा, आणि त्यावर 4 गोष्टी आपल्याला दाखवायला सांगितल्या जातील. त्या आपण सूचीसहित दाखवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 6th अ साठी आपल्याला आलेख दिला जाईल आणि तो आलेख नकाशा आपल्याला आपल्या पुरवणीसारखाच जोडायचा असेल पेपरला. आलेखाचा प्रश्न आपल्याला ऑरला असणार आहे. त्याच्याऐवजी आपण 6th आ हा प्रश्न निवडला तर आलेख काढायची आपल्याला गरज नाही. फक्त त्या उरलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. आणि 4th अ साठी हा प्रश्न आपल्याला कंपल्सरी असेल. त्यानंतर नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करू शकतात. शक्यतोवर आपल्याला आपल्या पेपरमध्ये नकाशा काढायची गरज येत नाही. उत्तरे देताना आलेख आकृत्या काढाव्या लागतील गरज असेल तर. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनचा वापर करू शकतात. शिसपेन्सिलचाही वापर करता येईल. आकृत्या आराखडे काढण्यासाठी, सूची दाखवण्यासाठी किंवा नकाशातले ठिकाणं दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला पेन्सिलीचा किंवा रंगीत पेन्सिलीचा उपयोग करता येईल. पेन्सिलीने लिहिलेली उत्तरं ग्राह्य धरणार नाही, मात्र जे काही लेखी काम तुम्हाला करायचं असेल ते पेनानेच करावं लागेल. आपला हा पेपर 40 गुणांचा असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाईल. भूगोलाच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न असेल योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. त्यामध्ये आपल्याला 4 गाळलेल्या जागा दिल्या जातील आणि त्यांचे 4 पर्याय असतील. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून ती गाळलेली जागा पूर्ण लिहायची असेल. बघा, या ठिकाणी स्पष्ट अशी सूचना दिलेली उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. जे पूर्ण गाळलेली जागा, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे अशी गाळलेली जागा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. गणित सायन्समध्ये आपण लिहित नाही, तिथे फक्त हा पर्याय क्रमांक लिहावा लागतो अ व कड बरोबरचा. पण आपल्या इतिहास भूगोलमध्ये तसं चालत नाही. आपल्याला पूर्ण गाळलेली जागा लिहिणं अपेक्षित आहे. बोर्डाकडनं तशीच सूचना आपल्याला मिळालेली तरच आपल्याला त्या प्रश्नाचा 1 गुण मिळणार आहे. ही महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा मित्रांनो. दुसरी गाळलेली जागा, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्येकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 3. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. 4. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा जोडायला हवा. क्षेत्रभेट नमुना प्रश्नावली. पिको दि नेब्लिना ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. सर्वाधिक नागरीकरण गोवा. रिओ दि जेनेरिओ पर्यटनस्थळ. या पद्धतीने आपण हा जो काही ब गट आहे चुकीचा तो लिहायचाच नाही आहे. त्याच्यासमोर आपण डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. 1 स्तंभ लिहायचा क्षेत्रभेट आणि त्याच्यासमोर 3 लिहायचं आहे नमुना प्रश्नावली. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावांचा प्रश्न हा पूर्ण करायचा असेल. त्यानंतर एका वाक्यात बघा, 4 गुणांसाठी आपल्याला असणार आहे प्रश्न 3. त्यामध्ये कोणत्याही 4 प्रश्नांची एका वाक्यात उत्तर आपल्याला लिहायची असतील. बघा, पहिलं, ब्राझीलमधील पर्जन्य छायाच्या प्रदेशाला अवर्षकोन चतुष्कोन या नावाने संबोधतात. आता मी जशा पद्धतीने वाचन केलं तसं उत्तर तुम्हाला या प्रश्नाचं लिहायचं आहे.
एका वाक्यात म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. प्रश्न तुम्ही लिहू नका. प्रश्न तिसरा, एका वाक्यात एवढं फक्त लिहा पहिल्या ओळीवर, त्यानंतर एक उत्तर. ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोण, अवर्षण चतुष्कोणच्या खाली अंडरलाईन करा, या नावाने संबोधतात असं म्हणायचं आहे. दुसरं, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. तीन, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान. भारताची प्रमाण वेळ 82° 30' रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. पाच, भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची, निर्वाह प्रकारची शेती आहे. या पद्धतीने आपण एका वाक्याची उत्तरं लिहिल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. पुढचा प्रश्न असेल तुमचाच प्रश्न चौथा अ, 4 गुणांसाठी. तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच नावे द्या आणि चिन्हांची सूची द्या. बघा, या ठिकाणी आपल्याला भारताचा आराखडा दिला जाईल आणि या आराखड्यामध्ये आपल्याला ह्या 6 गोष्टी दाखवायच्या आहेत. कर्कवृत्त तर अतिशय सोपं आहे, नकाशाच्या मध्यावर डॉट डॉटमध्ये रेषा काढायची आणि कर्कवृत्त दाखवायचं आहे. चेन्नई बंदर तुम्हाला माहिती आहे, लक्षद्वीप बेटे भारताच्या दक्षिणेला बारीक बारीक डॉट दिसतात बघा, ती लक्षद्वीप बेटे आहेत. सिक्कीम दाखवायचं आहे, आसाम राज्यामध्ये खनिज तेल क्षेत्र दिग्बोई हे दाखवायचं आहे. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं घनतेचं राज्य दाखवायचं आहे. आणि या 4 गोष्टी तुम्ही नकाशात दाखवल्या तर आपल्याला 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर आ भाग बघा, 4 गुणांसाठी असणार आहे. दिलेल्या नकाशाचं वाचन तुम्हाला करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, असा एक नकाशा दिला जाईल तुम्हाला. या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्राझीलचा आहे, तुम्हाला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये भारताचा सुद्धा असू शकतो. कुठलाही एक नकाशा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच एक असणार आहे. आपल्या पुस्तकातले सर्व नकाशे व्यवस्थित पाहून ठेवा आणि त्या नकाशावरच आधारित आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची उत्तरं आपल्याला नकाशामध्ये पाहून शोधून लिहायची आहेत पूर्ण वाक्यात. बघा, पहिला प्रश्न, ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार लिहा. बघा, ब्राझीलमधलं वनप्रकार पहिला आहे विषुववृत्तीय वने आणि दुसरा आहे पानझडी वने. हे सर्व वनप्रकार आहेत ब्राझीलमधले. यापैकी कोणतेही दोन वनप्रकार आपण लिहू शकतो. पुढचं, नकाशात दर्शविलेले बेट कोणते. बघा, या ठिकाणी कोणतं बेट दर्शवलेलं आहे. महाराजा बेट हे ब्राझीलमध्ये, आपण शोधू त्याला. बघा, या ठिकाणी बेट, महाराजा बेट. नकाशात मगर कोठे आढळतात. बघा, हे मगरीचं चिन्ह आहे, पॅटनल, या ठिकाणी मगर आढळते, ते नाव लिहायचं. अशाच पद्धतीने अतिशय सोपे असे प्रश्न राहणार आहेत. तांबरीन हा प्राणी कोठे आढळतो. तांबरीन शोधा, कुठं दिसतो आहे तुम्हाला. तांबरीन दिसतोय का शोधा. दिसलं तर मला कमेंट करा. या ठिकाणी दिलेलं नाही आहे. चित्र दिलं आहे फक्त तांबरीचं आणि हा तांबरीन आपला उष्ण पानझडी वनांच्या प्रदेशामध्ये आढळतो. बघा, हा डार्क भाग या ठिकाणी. त्यानंतर नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता. हा नकाशा आपला, हा वरचा प्रदेश उत्तर भाग असतो वरचा. बघा, ही उत्तर दिशा दिलेली, हा उत्तरेकडचा भाग. दक्षिण म्हटले मग दक्षिणेकडे खाली आपला हा पंपास गवताळ प्रदेश आहे, मग ते नाव आपण या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, हा तांबरीन प्राणी. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे हा नकाशाचा 4 गुणांचा प्रश्न आपण कम्प्लीट करायचा आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न असेल आपला 5वा, भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी.
यामध्ये आपल्याला दोन कारणे त्या लिहायची आहेत. पहिलं बघा, भारतात पानझडी वने आढळतात. दुसरं, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जातो. तिसरे, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका आहे. आणि चौथे, ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. या चारींपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची कारणे ते आपण स्पष्ट करायची. त्यानंतर प्रश्न सहावा बघा. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी ब्राझीलमधली नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. यावर आधारित आपल्याला आलेख काढायचा आहे. आलेखावर खाली एक्स अक्ष असेल त्यावर हे सर्व वर्ष टाका आणि या बाजूला आपल्याला टक्केवारी दाखवायची असेल वाय अक्षावर ही टक्केवारी त्यांची त्या त्या वर्षी दाखवायची आहे. बघा, वरील आलेख काय दर्शवितो. या ठिकाणी स्पष्ट दिलेले नागरी लोकसंख्येची टक्केवारी, ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवितो. पुढचं आहे, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. कमी संख्या कोणती, या ठिकाणी 1960 दशकात नागरीकरणाचा वेग हा कमी झालेला दिसतो. दुसरं आहे, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली. 80 आणि 90 यांच्यात वाढ किती झाली ते आपण लिहायची आहे. 64 आणि 74 10 आणि 2 12 12% वाढ झाली. 12.6 अशा पद्धतीने आपण या आलेखावर आधारित प्रश्नांची उत्तरंसुद्धा सहजगत्या लिहू शकतो. पुढचा प्रश्न असेल आपला, दिलेल्या आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा, या ठिकाणी आयुर्मान दिलेलं आहे. भारत आणि ब्राझीलचं, हे वरचं येते ब्राझीलचं आहे आणि खालचं येते भारताचं आहे. दोघांचा आयुर्मानाचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न, 6 प्रश्नांचे उत्तर आपल्याला या आ भागामध्ये लिहायचं आहे. हा प्रश्न तुमचा किंवाला असेल. एकतर पहिला आलेखाचा प्रश्न सोडवा, आलेख काढायचा आणि 3 प्रश्नांचे उत्तर द्यायचं, किंवा या आमधला प्रश्न निवडायचा शक्यतो. फक्त या आलेख त्यांनी दिलेलाच असेल त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि या 6 प्रश्नांचे उत्तर आपल्याला या ठिकाणी एका वाक्यात लिहायचे आहेत. बघा मग पहिल्याचं उत्तर, 2016 भारतातील सरासरी आयुर्मान किती. बघा, 2016 पाहायचं आहे आपल्याला भारतचं. 2010 आणि त्याच्यानंतर इथं पुढं 16 येईल. तिथं भारताचं आयुर्मान किती आहे, थोडं वाढलेलं आहे 67 पेक्षा. 10 मध्ये 67 होतं तर 16 मध्ये ते, बघा या ठिकाणी 16 दिलेलं आहे. 2016 मध्ये ते 68 आहे वर्ष. पुढचं, 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे. 1990 मध्ये भारतात किती आहे, 90 मध्ये 58. किंवा 55 असेल आणि इकडं 65 आहे, म्हणजे ते 7 वर्षांनी वाढलेलं आहे. पुढचा प्रश्न, 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते. तर ते आहे 1960. बघा, हे सरासरी आयुर्मान. भारताचं 80-54 आणि ब्राझीलचं 60 होतं, म्हणजे सारखं आयुर्मान, सरासरी आयुर्मान. कारण की या ठिकाणी सर्व सरासरीच दाखवलेली आहे म्हणून मग 54 होतं 60. अशा प्रकारे भारताचं आणि ब्राझीलचं सरासरी आयुर्मान, ब्राझीलचं जास्त आहे 75 आहे, म्हणजे ब्राझीलचे लोक जास्त जगतात, भारतातले कमी जगतात. 68 आहे भारताचं आता फक्त आयुर्मान सरासरी 2016. आता ते थोडंफार वाढलं असेल अजून, 68 ते 70 झालं असेल. पुढचा प्रश्न बघा,
2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? वाढ आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ब्राझीलमध्ये जास्त आहे सरासरी 75, 10 ते 16 या वर्षामध्ये 73 ते 75, भारतात 67 ते 68 आहे. पुढचं, कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? ब्राझीलमधलं जास्त आहे 75, भारतातलं 68च आहे. अशा पद्धतीने नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला उत्तरं लिहायचे. 1960 भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? 1960 पाहायचं आहे भारतात. ब्राझीलमध्ये 65 होतं, भारतात 49 होतं. कुठलं विचारलं आपल्याला? 1960. हां, 1960 ब्राझीलमध्ये 54, इकडे 41 होतं. मराठीत अंक आहेत सगळे ते. आणि मग ते जवळपास 13 वर्षांनी कमी होतं ते लिहायचं आहे. अशा प्रकारे हा नकाशाचा प्रश्न, आलेखाचा प्रश्न आपण सोडवायचा आहे. 6वा प्रश्न. त्यानंतर 7वा प्रश्न बघा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2 8 गुणांसाठी. पहिला प्रश्न, तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. दुसरे, भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा. तिसरा प्रश्न आहे, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? या तिन्ही प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 4 4 गुणांसाठी सविस्तररित्या लिहायची. मोठे पॉईंट असतील तर 4 पॉईंट लिहायचे, आणि छोटे असतील तर 1 1 ओळीचे असतील तर 8 मुद्दे लिहायचे. 1 2 3 4 6 8 पर्यंत. आणि मग तेव्हा आपल्याला कुठे या प्रश्नाला 1 प्रश्नाचे 4 आणि 2 प्रश्न मिळून 8 मार्क्स मिळणार आहेत. तेव्हा आपले पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी चान्सेस वाढतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची भूगोल विषयाची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेली सरावासाठी. असाच पेपर आपला उद्याचा असणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि भूगोलाची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला भेट द्या. थँक्यू.